मराठा समाज हा महाराष्ट्रातील मुख्य घटक आहे. मराठा समाजाचे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती असून 99% मराठा समाज अल्पभूधारक आहे. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड मोठी आहे. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तसेच आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा कुटुंबातील मुले शैक्षणिक व नोकरीच्या सुविधांपासून वंचित आहेत. याचा परिणाम मराठा कुटुंबातील आत्महत्यांचे प्रमाण मागील काही काळात वाढले आहे. मराठा समाजाची आजची परिस्थिती लक्षात घेता या समाजाला आरक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच मी युवासेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य या नात्याने मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्यांना व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देतो व मराठा समाजास त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी करतो, असे युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द असे म्हणत यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला. जय महाराष्ट्र. मी सुजित दत्तात्रय खुर्द, युवासेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य. आताच सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी पत्राद्वारे कळवलेलं आहे की माझा जाहीर पाठिंबा या ठिकाणी मराठा आंदोलनासाठी आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रातील एक मुख्य घटक आहे. मराठा समाज हा एक मोठ्या भावाप्रमाणे सर्वांसोबत आहे. तरी मराठा समाजाच्या जे काय मागण्या आहेत त्या लवकरात लवकर शासनाने आपल्या मान्य कराव्यात, एकनाथजी शिंदे साहेबांनी मान्य कराव्यात आणि त्यांना दिलासा द्यावा. आणि मनोज जरांगे पाटील जे आपले आंदोलनाला बसले आहेत त्यांनाही मला माझा पाठिंबा आहे. एवढं बोलून संबोधतो. जय महाराष्ट्र.